मी यश देशमुख, शंकरराव खंडेलवाल महाविद्यालयाचा एमएससी फर्स्टचा विद्यार्थी. माझा आजचा विषय आहे आजही स्वामी विवेकानंद हेच आदर्श. आजच्या विषयावर बोलताना मी सर्वात आधी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. स्वामी विवेकानंदांच्या जीवनात एक गोष्ट आहे छोटीची. मित्रांनो, शिकागोला सर्वात पहिले शिकागोला स्वामी विवेकानंद जेव्हा 23 वर्षे तरुण होते तेव्हा त्यांनी धर्म परिषद एक भरली होती. त्या धर्म परिषद मध्ये भगवे वस्त्र धारण करणारा एकमेव युवक जो आपल्या संस्कृतीला तिथे प्रेझेंट करत होता ते म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी तिथे आपल्या संस्कृतीला प्रेझेंट करताना भाषणाचे स्टार्टिंग करताना त्यांनी एक सुंदर वाक्य उच्चारलं. इथे जमा इथे तमाम जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, एवढे उच्चार उच्चारताच मित्रांनो जोरजोरात काढायचा कळकळात झाला आणि स्वामी विवेकानंद एक जगविख्यात झाले. स्वामी विवेकानंदांची जागोजागी भाषणे होऊ लागली. पण मित्रांनो, एवढे भाषण होत असताना देखील त्यांना मायदेशी असलेल्या आपल्या आईची आठवण आली आणि मायदेशी ते परतले. मायदेशी परतल्यानंतर आईला त्यांनी एक वचन दिलं होतं की मी शिकागो मधून आल्यानंतर सर्वात आधी तुला चारोधाम फिरायला देईन आणि चारोधामची यात्रा करून आणेन. तर चारोधामला यात्रा करण्यासाठी ते त्यांच्या आई बरोबर गेले. मित्रांनो, त्यांनी दिलेला शब्द त्यांचा पाळला. इतकं सुंदर मूर्तिमंत उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांचं. नाही तर आपण आज बघतो कित्येक लोक आहेत की जे त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये पाठवतात. वृद्धाश्रममध्ये तुम्ही पेपरमध्ये वाचतात की वृद्धाश्रममध्ये आई वडिलांना टाकलं. आईला काही काही गोष्टी तुम्ही अशा ऐकलेल्या की आई वडील दत्तक देणे. मित्रांनो, आपण ऐकलेलं आहे लहान मुलं आपण दत्तक घेतो पण आई वडील दत्तक देणे ही आजची परिस्थिती आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या काळात किती गरजेचे आहे या सुंदर उदाहरणावरून कळतं. तर मित्रांनो, परत मी माझ्या गोष्टीकडे वळतो. जेव्हा स्वामी विवेकानंद त्यांच्या आईला चारोधाम यात्रा करत होते तेव्हा लोक त्यांच्याकडे भेटायला येत होते, त्यांच्या घरात हार टाकत होते. पण त्यांनी म्हटलं की माझ्या घरात हार न टाकता, या माऊलीच्या घरात हार टाका. ही माझी माऊली आहे की तिच्यामुळे आज मी घडलो. तर असे सुंदर विचार असणारे स्वामी विवेकानंद यांचे आज आपले विचार किती गरजेचे आहे. मित्रांनो, हेच आज स्वामी विवेकानंदांचे विचार. स्वामी विवेकानंदांची गोष्ट सांगताना मला एक आताचं नुकतीच उदाहरण करते. मी एक टीव्हीवर मुलाखत करत होतो. त्या मुलाखतमध्ये बघितलं एक केंद्रीय मंत्र्यांची मुलाखत होती. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही इतके मोठे केंद्रीय मंत्र्यापर्यंत तुमचा प्रवास कसा का झाला, तुम्ही केंद्रीय मंत्री कसे का झाले. त्यांनी एक सुंदर शब्द दोन शब्दात त्यांनी सांगितलं की माझे वडील, मी जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हा माझे वडील मला सांगत होते की मला तुला लाल दिव्याच्या गाडीत फिरताना पाहायचं आहे. आणि तेच त्यांचे शब्द मला आज तिथपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा ठरली. तर मित्रांनो, तेवढ्या शब्दांवर तेवढ्या वडिलांच्या बोलण्यावर ते आज एवढे मोठे केंद्रीय मंत्री झाले. तर मित्रांनो, असे महान पुरुषांचे विचार जेव्हा आपल्यापर्यंत असतात तेव्हा आपण आई वडिलांचे विचार, महान पुरुषांचे विचार, जेव्हा सर्व विचार आपल्याकडे असतात तेव्हाच आपण पुढे पुढे पोहोचू शकतो. तर स्वामी विवेकानंदांची आणखी एक गोष्ट मला सांगू इच्छितो. मित्र, स्वामी विवेकानंद मठाबाहेर फिरायला गेले आणि फिरत असताना काही माकड त्यांच्या रस्त्यात वाटेत येऊन आली थांबली. तेव्हा त्यांना त्या माकडाला पाहून स्वामी विवेकानंदांना वाटलं की आपण आपला रस्ता पलटू, आपण परत मठात जाऊ. पण त्यांना मागून त्यांच्या गुरुजींचा आवाज आला की रस्ता वाट तुझी वाट पलटू नको, वाट पाठीमागे फिरू नको, तुझी वाटेच्या सरळ चालत राहा, ते माकड तुला बरोबर रस्ता देतील. आणि त्याप्रमाणे त्या सरळ चालत राहिले, ते माकड त्यांना रस्ता देत राहिले. तर या उदाहरणातून मित्रांनो आपल्याला कळते त्यांच्या गुरुजींनी त्यांना एक सुंदर गोष्ट उदाहरणे म्हणून त्यांना एक शिकवण दिली होती की कधीही कोणत्या संकटाला घाबरायचं नसतं, सरळ चालत जात असतं. संकट आपल्याला घाबरतं, आपण संकटाला घाबरायचं नसतं. एवढं बोलून मी माझे दोन शब्द आज संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.